9 तारखे रोजी सायंकाळी पाऊस आल्यामुळे नकाना रोड येथील साईबाबा नगर येथील रहिवासी मोहन गवळी यांनी आपला व्यावसायिक धंदा असल्यामुळे दुधाचा यांचा म्हशीचा धंदा आहे त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी नदीमध्ये सोडल्या होत्या आणि नदीमध्ये पाणी पित असताना त्या म्हशी दुपारच्या ऊनाच्या भरात त्या बसल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्या दुपारच्या वेळेस ऊन असल्यामुळे तो भाऊ घरी चालला गेला आणि त्या म्हशींचा मार्ग घराकडे येण्याचा सोडून त्यांनी माता महाकालीच्या पाठीमागून त्या मार्गाने इकडे आल्या. मग सायंकाळी तो म्हशी बघण्यास निघाला त्यावेळेस त्याला कळालं की इकडनं कोणी त्याला निरोप दिला की आपल्या म्हशी जिराट रोडला या ठिकाणी केमाईन क्लबच्या बाजूला लेडीज हॉस्टेल या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी बघण्यात आलं तर त्यावेळेस त्या एमएससी बोर्डाची एक तार तुटून तिघी म्हशी जागेवर ऑन दी स्पॉट ठार झाल्या. तरी शासनाने याच्याकडे लक्ष देऊन एक गरीब कुटुंबातला नागरिक असल्यामुळे आणि त्यांचा गुजारा फक्त या जनावरांवरच आहे आज 3 म्हशी मेल्या म्हणून या तरी 2.5 लाख रुपयाच्या म्हशी या ठिकाणी त्या मृत्यू पावल्या आहेत. तरी शासनाने याची भरपाई करून आणि काही ना काही त्याच्या पदरीत देण्याचा प्रयत्न करावा आणि गरिबाला सावरण्याचा प्रयत्न करा यातून तो सावरला जाईल. नाही तर अशा कारणास्तव या लॉकडाऊनमुळे बरेचसे लोक मागे राहिले आणि अशा कारणास्तव जर अजून मागे राहिले तर जनतेवर मोठी हानी होईल. म्हणून मी शासनाला विनंती करतो काही ना काही मदत करून या गरिबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.